नवी मुंबई शहरात विविध समस्या मार्गी लागत नसून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी 15 सप्टेंबर रोजी वाशी येथील शिवाजी चौकात सकाळी 9 ते 5 जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी थांबणार असल्याचे गणेश नाईक यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. 15 सप्टेंबर म्हणजे गणेश नाईक यांचा वाढदिवस असून तो अशा पद्धतीने साजरा करणार असल्याचे ते म्हणाले. नागरिकांच्या समस्यांसाठी नवीन ॲप तयार केले जाणार असून ते नवी मुंबईतील 111 प्रभागांमधील समस्या त्याद्वारे माहिती करून घेणार आहेत. महाविकास आघाडी सरकार हे अजब सरकार असून अधिवेशनात मांडून देखील समस्या दूर होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कोरोना प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून प्रत्येक आठवड्याला आयुक्तांची बैठक घेत आहे, मात्र आयुक्त चांगले काम करत असले तरी काही अधिकारी काम करत नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. मंत्रालयातील आदेशावरून नागरी कामे केली जातात. सानपाडा शहरात पार्किंगच्या जागेत इमारतीला परवानगी देण्यात आली आहे. शहरातील काही लसीकरण केंद्रावर मस्जिदच्या लोकांना लस देण्याकरिता दबाव आणला जातो, झुंडशाही केली जाते, असे विविध उदाहरणे देत पालिका अधिकाऱ्यांची मनमणी सुरू असल्याचे गणेश नाईक यावेळी म्हणाले. सहकाऱ्यांच्यावर चर्चा करून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सुद्धा मी चर्चा करणार आहे. पोलीस यंत्रणेशी, मान्य आयुक्तांशी मी आज बोललो की आजवरचे घडले लोकांनी सुचवलेली कामं ही जर कामं तिथं घडले नसतील तर त्या दिवशी सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्या त्या एकेका वॉर्डला ॲपद्वारे वेळेचा स्लॉट दिला जाईल. वाशी शहरातले शिवाजी चौकात बसण्याची माझी इच्छा आहे. गणेश नायकाचा वाढदिवस हा अन्याय विरुद्ध लढण्याचा वाढदिवस म्हणून त्या ठिकाणी जाहीर करण्याचं माझ्या मनात. मी माझ्या सहकाऱ्यांशी बोलेन, प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बोलेन आणि सगळ्यांना पत्र पण देईन की बाबा MIDC, सिडको, महापालिका, MSEB आणि त्या दिवशी तशा प्रकारचे बोर्ड घेऊन लोक येतील. मी सकाळी 9 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत जो आपला जो शासकीय जो वेळ असते कामाची ते पाणी न पिता तिथं बसणार आहे. आणि ही जर कोणाला स्वतःच्या न केलेल्या कामाची तिथं पंचनामा करून घ्यायचं नसेल ते अधिकारी काम करतील अशा प्रकारे माझ्या मनात आहे. माझ्या मनात आलेला विचार मी मांडला आहे. आता माझ्या सहकाऱ्यांशी, प्रशासन, तुमच्या सगळ्यांशी बोलून तो दिवस अन्यायविरोधी लढ्याचा दिवस म्हणून त्याची नोंद करायची माझ्या मनात विचार आहे. बघू, जनता दरबार सुरू होणारच आहे ह्याच्यात वादच नाही, पण तो जनता दरबार होण्याची प्रक्रिया शास्त्रीय लोकशाहीला धरूनच व्हावी अशी आमची इच्छा आहे. तो रस्त्यावर लागेल ना, तो योग्य वेळी तो हॉलमध्ये लागेलच. मी विधान भवनामध्ये बोललेले 3 तिडकान काम मोडका अजितदादांना सांगितलं, अजितदादा तुमच्यासारखा जो काम करण्याची एकूण भूमिका असलेला उपमुख्यमंत्री आहे, परंतु तुमचं पण तिथं काय चालत नाही, सगळे हातबल झालेले आहेत. लहरी राजा, प्रजा अंधली, अदांतरी दरबार, टिंब टिंब अजब तुझे सरकार, तो तसं तू ते नाव तेच आहे काय, ते सला अजब सरकार चाललेलं आहे. हे अजब सरकार कसं चुकीचं आहे हे दाखवण्याकरता 15 सप्टेंबरला मी तिथे म्हणजे शेवटी कोणाची अडचण पोलिसांची वगैरे कायदा सुव्यवस्था होऊ नये हे पक्क लक्षात घेऊन तुमच्याशी बोलून मी त्याच्यावर निर्णय घेणार आहे. ब्युरो रिपोर्ट, APMC न्यूज. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी APMC न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.